तर ही जागा बघा, अशी डेंजर वाटते. सकाळचं पण खूप शांत आहे. तर हा आहे आपला नाश्ता, बॅग, टोकन, मोबाईल. खाऊया. अरे आय आता होतो निवंत, आता निवंत का झालं पाहिजे. अरे मी असं सात निवंत भाऊवाने असं तुम्ही आणि मी प्रेमाने नव्हतं विषय असायची. आत्ता मी चाललेलो आहे लोकेशनला, कारण तिथे आहे फोटोशूट आणि फोटोशूट करून आपल्याला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी. माझ्याबरोबर आहे विशाल आणि विशाल बरोबर आता मी जात आहे दुसऱ्या लोकेशनला. आणि एक काम आहे, आणि सध्या मी आहे तिथल्यावर, विशाल थांबलेला आहे पुढे. आणि आत्ता असा हा लोकेशन दिसतं, हे आहे इथं का इथं आहे बॉईज हॉस्टेल. इथं आम्ही कॉलेजनंतर इथं बोंबलत बसायचो. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे फोटोशूटला, फोटोशूट करून अजून एक कॉन्टेंट बनवायचं आहे. बघूया होते दिवसभरात काय नाही आहे नाही. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. मला पर्सनली इंस्टाग्रामवर तो फॉलो नक्की करा, कारण आपल्याला 2000 सबस्क्रायबर ह्या वर्षी पूर्ण करायच्या. आणि झाले तर झाले, नाही झाले तर नेक्स्ट इयरमध्ये आपल्याला काय पण करून बनवायचेच आहेत 2000 सबस्क्रायबर्स. तर फोटोने व्ह्यू दाखवतो. खूप साऱ्या सुपरबाईक्स असतात, तर ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर इथे तुम्ही स्नीक पीक छोटासा बघू शकताय. इथं सुपर बाईकसुद्धा असतात, तुम्ही बघू शकताय. इथं आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत. पण विषय काय होतो माहिती आहे का, कधी कधी आम्ही कॉलेजनंतर आम्ही इथं बसायचो. इथं बसल्यानंतर आम्ही एन्जॉय करायचो. मी, रोनित, जीत, अभिजित आणि कोण शुभम, आम्ही 3-4-5 जणं आम्ही इथं बसायचो, इथं एन्जॉय करायचो. तर आपल्याला इथून जर जात आहे, इथून जायचं आहे. आणि खूपच हॉन्टेड असं वाटतं, पण हॉन्टेड जागा नाही आहे, कारण हे तुम्ही बघू शकताय. खाली बघूनच आपल्याला चालायला लागेल, कारण चिक्कल आहे. बघा चिक्कल पूर्ण झालेलं आहे. मोमो आणि असा सिनॅरिओ आपल्याला दिसतो, पण एकदम भूत बंगला टाईप जागा आहे. तुम्ही बघू शकताय खूपच डेंजर जागा आहे. चिट्ट्या उघड्या आहेत सिव्हिल हॉस्पिटलच्या मधून मी जात आहे. तर हा समोरचा गेट तुम्हाला दिसत असेल, झूम करून दाखवतो. असा इथून पण आपण बाहेर पडू शकतो, पण आपण इथनं नाही जाणार. सिक्रेट शॉर्टकटनं जाणार, सिक्रेट नाही पण शॉर्टकट आहे. हा बघू शकता तुम्ही, इथनं आपल्याला जायचं आहे गव्हर्नमेंट कॉलेज सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथून आपल्याला बाहेर जायचं आहे. भावरो तो बघा होते काय नाही. तर ही जागा बघा, असली डेंजर वाटते. सकाळचं पण खूप शांत आहे. बंगला टाईप आपल्याला दिसतं, तुम्ही बघा. हे बघा हे कॉटेज टाईप असं भूतासारखं वाटतं बाबा. तुम्ही नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा की हॉन्टेड ब्लॉग बनवायला मी रात्री येऊ का, कारण इथं वाईफ तर खूप येत आहेत हॉन्टेडच्या, पण काय म्हणतात सांभाळून जायला लागणार, कारण खूप डेंजर सिच्युएशन आहे. हे बघा हे बघा, जायला रस्तासुद्धा नाही आहे. तुम्ही बघू शकताय अशा तऱ्हेनं. आपल्याला फोन आलेला आहे विशालचा, आय थिंक सो. बघूया काय होतं, उचलतो पहिला. हॅलो, होय आलो, तू कुठं आहेस? 1 hour later. तर फायनली मी आलेलो आहे एक जे लोकेशन मला पाहिजे होतं. आंटी बघायला लागल्या. एक जे लोकेशन मला पाहिजे होतं तिथं मी आलेलो आहे. आणि थोडीशी मीटिंग होती, ती मीटिंग आपण आवरली पटापटापटा. आणि फोटोशूट आहे संध्या आहे, तर कारण मला आत्ता फोटोशूट नव्हतंच करायचा, कारण मला करायचं होतं ब्लॉग शूट करून मी थोडंसं रील्स पोस्ट इन्स्टा पोस्टसाठी पण मी जरा फोटोशूट क्लिक करणार आहे. आणि दुसऱ्यांचं पण करायचं आहे, तर ते सगळं करून बिल्डिंग बाहेर इथं रील्स बनवायला येऊ शकतो आपण. खालून शॉट घ्यायचा मस्त वाटते. आणि फायनली मी आलेलो आहे आपल्या मेन आणि फेवरेट जागेवर, जे आहे चौगुले गार्डन. मी तुम्हाला दाखवतो. तिथं आम्ही काय म्हणतात त्याला 11वीपासून ते आत्तापर्यंत येतच आहे, कारण ही जागा अशी आहे जिथं आपलं मन मोकळं करू शकतो, खेळू शकतो, एन्जॉय लाईफ इथं आपण करू शकतो. तर ती जागा ही आहे काय म्हणतात त्याला चौगुले गार्डन. इथला गेट बंद आहे, कारण तिकडून पलीकडून ओपन असेल आय थिंक सो.
हा रोड डिरेक्टली जातो कॉलेजच्या या साईडला. तर मी तर हरवून आलो आहे इथं. हा हा पक्षी बघा असले भारी चोचो. हा हा मला माहीतच होतं टाळा असेल 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 हो असणार. नाही नाही उपा नाही उपा नाही बंद आहे. टाळा आहे असे बोंबल्याला टाळा बॅड लक बंगला बघा असला भारी. तर फायनली मी आलेलो आहे ग्राउंडमध्ये आणि हे आहे गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज सिव्हिल हॉस्पिटलचं कॉलेज कॉलेज म्हणतो ग्राउंड आहे. तर फायनली मी आलेलो आहे जिथं आम्ही बसायचो हे ठिकाण आहे हे तुम्ही बघू शकता. पण हे पॅक का येणे का आहे माहीत नाही. ह्या झाडा आणि आम्ही बसायचो 11वी 12वीला आणि पूर्ण बंद केलेलं आहे. कंपार्टमेंटच घातलेलं आहे पूर्ण कंपाऊंडच घातलेलं आहे. इथून ते तिथून बघू शकता तुम्ही पूर्ण कंपाऊंड आणि कंपाऊंडच आहे. हे बघा हे ग्राउंड केवढं मोठं आहे तुम्ही बघू शकताय तिथंपर्यंत. आणि हे बॅड लक आहे जेव्हा जेव्हा मी आत्ता आलो तेव्हा कंपाऊंड आहे ह्याच्या पलीकडं आपल्याला जायचं होतं पण हे बंद केल्यामुळे आपल्याला आपण जाऊ शकत नाही आहे. आणि तुमचं ह्याच्या पलीकडनं जाऊ शकतो आहे बघूया आय होतं आहे काय नाही. आणि थर्ड लोकेशन आता ती इथेच कुठेतरी मला बसून फोटोशूट किंवा रील्स बनवायला पाहिजे किंवा रमौतेमध्ये जाऊया कारण रमौतेमध्ये पण एक चांगला स्पॉट आहे तो पण कवर करायला येतो आहे बघूया. तर फायनली फटाळा वाजवलेलं सांगते आणि असा व्ह्यू आहे गार्डनचा तुम्ही बघू शकताय. आत कॅमेरा जात नाही अरे माझा कॅमेरा आहे आडवा तरी पण झूम करून दाखवतो तुम्हाला. असा व्ह्यू आहे गार्डनचा.